चिंगोरी चाहिए, आ जाओ बॉस, दिला दूंगा, रस्सा बना के खिला दूंगा, उन चावले हम आ जाओ ना यहाँ। हॅलो गाइस, कसे तुम्ही? बरे आहेत ना? तुमचं स्वागत आहे जतीन गीता ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल वरती। तर आता रात्रीच्या 3:30 आणि आम्ही चालू आता मच्छी पकडायला। तर माझा मित्र आहे आशू आणि त्यांच्या गावातली मोराची काही मंडळी आहे, त्यांच्यासोबत मी मच्छी पकडायला चाललो आहे। तर आम्ही आता मोहा गावाजवळ इथं आहोत, इथं बोटी लागलेल्या आहेत। तर वारा खूप सुटलाय, त्याच्यामुळे थोडं थांबलो। जसा वारा कमी होईल तसा आम्ही निघू। जसं पावसाळ्याचा दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवशी जास्त वारा सुटलेला असतं, त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो, थोड्या वेळाने निघू आम्ही। तरी बघा, आपली आता इथं ओढी आलेली आहे। आता ओढीमध्ये चढलोय मी। इंजिन स्टार्ट झालेलं आहे आता ओढीचं। आम्ही निघलोय तिथून कोळीवाड्याजवळून। फुल थंडालो ना आता, आमची लई डुलताय म्हणजे। भिजलो ना मी आता, माझी पाठ पूर्ण भिजलेली आहे आणि समोरची सुद्धा आहे, जरा जरा भिजलो आहे। लय ओढी उडवती, वर पाण्याची निघा होती डायरेक्ट, भारी भारी वर। आम्ही आता या लोकेशन वर आलेलो आहोत। बघा, चिंबोरी उठलेली आहे पहिलीच, बोनी झालेली आहे बघा, मस्त चिंबोरी। बघूया अजून काय काय भेटतंय। तर इथं आपल्या मामांनी काल दुपारी जाळ टाकलेला, तर आता आम्ही त्या लोकेशनला येऊन आता फॉलोवतो तो जाळ। पहिलीच आपल्याला चिंबोरी भेटलेली आहे मस्त, की तुम्हाला नंतर झाल्यातून काढले दाखवतोय मी।
पुढे काय काय भेटेल मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. याचा वेळेस भरपूर वारा होता, लय भिजलो पूर्ण भिजलो पाचशे वीटशी. अशोभाईनी रेनकोट आणलाय म्हणा, अशोभाईनी मला सांगला नव्हता अजून एक चिंबोरा भेटलाय आपल्याला दाखवतो मला, दोन भेटले दोन अजून दोन. हे बघा हे दोन आज तो एक कुठं आहे दुसरा तिकडं आहे. फुल मेहनत आहे भाई लोक कोळी लोकांची, फुल मेहनत बघू शकता तुम्ही. आपल्याला आता जालान चिंबोरे गावले, त्या जालांची कारतून बघा अशा मोठ मोठ चिंबोरे गावले. कुरली बोलतो तुला काय, कुरली बाय माणूस बघा कसलं मोठ आहे. बघा कसली मोठी आहे, ही लागल्या मोठी आहे या बांधून रेडी. तसं आमचं पाणी खावाय चिंबोरी पण खावाली बघा. गावांना आणखी घरी निघाला गेला गेलो चिंबोरी झाली मुपाई कशी उरते वरी अशी आमची उर होती याच्या पेक्षा डबल ही तर काहीच नाही आमची लय डेंजर उर होती. आहे का मजा, आम्ही आता आहोत शिवडी ब्रिज जो झालेला आहे आपल्या इथे समुद्रात तिथे आहोत आम्ही आता बघा. अशुभाई केम छो, मजा मा आलेली आहे आता हिला आम्ही किडनॅप करू मस्त बांधून इंदून ठेवू मग शी तव्यान यो बघा तगडा गावलाय तगडा रथा मोठा बरणी लागलेली याला झालेला त्या जन चिंबोरी बघा देसी जुगाड नाही ती जालन लागलेली ती आणि चिंबोरी ती एक आली ती मोठी आली बघ युवक असणार पापा रठ्ठा रठ्ठे रठ्ठे बघा. आम्ही आता जो जाल काढलेला आहे त्यानं मला पाच सहा चिंबोरे भेटलेले आहेत मस्त मोठे मोठे दाखवतो मला सगळ्या काढल्यावर. मामा काढतात सगळ्या चिंबोऱ्या मोठ्या मोठ्या भेटलेल्या आहेत बघा.
बघा कसली मोठी. आता तिला किडनॅप डायरेक्ट बांधतात. फिमेल आहे, फिमेल बाई माणूस. हे बघा काला चिंबोरा. चिंबोरी चाहिए आ जाओ बॉस, दिला दूंगा रसा बना की खिला दूंगा. कुछ चावले हो माजे हो ना यहाँ. बघा सांगले मोठा चिंबोरा 1 kg. मार्केट मध्ये याचा भाव 2000 आहे. असं याच्यापेक्षा छोट म्हणजे थोडे छोटे बरंच भेटलेला चिंबोरा आपल्याला. खरप्या चिंबोऱ्या दाखवा पण नंतर तुम्हाला. हा स्टॉक करून आम्ही आता 5 झालं काढलं होतं ते आता परत टाकतो ना याच्यान. ते उद्या रात्री येऊन परत जो रुटीन आहे त्या रुटीनने काढायचे. आता 5 झाले काढले ना अजून आमचं 7 झालं काढायचं. ते पण काढून झाल्यावर नंतर ते पण परत टाकू. आणि पाऊस आलाय खूप जोराचा. जोरदार आता एक झपाटा येऊन जाणार आहे 100%. इकडं बघा असला तुका पाऊस वगैरे असला वरती काहीच दिसाने समोरच. इकडं थोडे बिल्डिंग विजिबल आहेत. इकडं बघा काहीच विजिबल नाही. उपमंडळ आर आहे. काहीच पावसाचा लय मोठा झपाटा आता. भिजलो टी शर्ट बघा, भिजली पूर्ण चिकट होती अंगाला. थंडी लागत होती म्हणून टी शर्ट काढली. तगडा एवढा मोठा चिंबोरा पकडला हातामध्ये. भारी भारी का रठ्ठा. साजाला उचलायची बाकी आहेत आमची. साजाला उचलून झाली. साजाला टाकून पण झाली. खरपी आली गाईज, खरपी छोटीवाली. त्या तुम्हाला जतींदा बांधून दाखवणार आहे. देस रे धागा देस. 2 नरम म्हणजे एकच चांगला निघलाय. तर आमचे सगळे जाल काढून झाले. चिंबोरे वगैरे काढले आणि परत टाकलेत ते. ते आता उद्या काढायला येतील मामाचा. आणि आता या आम्हाला चिंबोरे गेल्यात घरी न्यायला. मोठ्या मोठ्या होत ते आता विकायला नेतील. या पण मोठ्याच आहेत पण थोड्या छोट्या त्यापेक्षा. आजचा माल काम 25. भाई साहब तगडा सुपर काम 26 झालाय. सगळे एक एक म्हणजे 800 ग्रॅम 1 किलो असे सगळे मोठे होते. आणि हे आपण कुठे देणार आहोत माहित आहे का तुला? जिथं मग अशी गाडी लावली तिथं देणार आहोत. मोहाच्या धक्क्यावर तो पण दाखवू.
माझा चिंबोऱ्या पकडण्याचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. मला खूप भारी वाटलं या मामांसोबत चिंबोऱ्या पकडून. तर खूप मेहनत आहे बघितली मी. कंटिन्यू आम्ही आता 8-9 तास व्हायला आले कंटिन्यू समुद्रामध्ये आहोत. तर जाल काढायचे घेतायचे खूप मेहनत आहे. बघा हे लोक खूप मेहनत करतात. तसं म्हणजे मेहनतीचा त्यांचा भाव पण भेटतो. चांगला चिंबोऱ्यांना चांगली कमाई आहे. मेहनत पाहिजे खूप मेहनत आहे. मानला पाहिजे. तर आम्ही आता जिथून सकाळी बोट काढली होती मोहाळ्याच्या रस्त्यावरून तिथं परत आलेलो होतो. आता इथं चिंबोऱ्यांचा काय भाव भेटेल त्या भावाने विकू म्हणजे मामा विकतील तिथं चिंबोऱ्या. तर बघूया आता काय भाव भेटतो आणि किती किलो चिंबोऱ्या झालेल्या आहेत आपल्या. उतार झाल्या फ्लाशू एकदा आपण आता चिंबोरे पकडलेले ते आता विकण्यासाठी घेऊन आलो. हॅलो चिंबोर दिलेले आहेत तर त्यांनी वजन लिहून ठेवलेलं आहे काय भाव आहे तो. ते बोलले नंतर त्यांना चिठ्ठी देतील काय भाव आहे तो. तर मी आता दमलोय तर आता चाललोय घरी. फ्रेश वगैरे होतो जेवण वगैरे झोपतो डायरेक्ट. रात्री 3 वाजल्यापासून जागा आहे अजून तरी झोपलो नाही. 9-10 तास व्हायला आले आता. चला मग चला चल भेटू. चला मग आता जातो घरी. आता घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे अंघोळ करून. जेवायचा टाइम झालाय. बघते जेव्हा काय केलं. इथे बटाट्याची भाजी असेल. मच्छी गेली मच्छी गेली. काय दे तर आता जेवायला घेतो तो एवढ्यात शुभम भाई जा कॉलला तर बोलतोय चल आपण बाहेर जाऊया कुठेतरी जेवायला. तो नेतोय मला कुठेतरी एक ठिकाण बघितलंय आणि खायचा. तर आता परत कपडे चेंज करायला लागतील. चला चला तर गाईज आता मस्त मी तयार झालेलो आहे. नवरा नटलेला आहे तर निघतो आता. मी आलेलो होतो आता कॅनव्हस.
आय हाय इतना सुख नहीं लग्नाला आलो नाही सगळे आम्ही जवनाच्या पंक्तीला तर आम्ही आता मस्त खाऊन पिऊन निघलेलो आहे. तर आमचा अनलिमिटेड स्टार्टर होता, मस्त होता एकदम टेस्ट. मच्छी वगैरे होती, चिकनचे स्टार्टर होते. त्यानंतरला मग जेवण होतं बुफे टाईप. तर जेवलो पोटभर मस्त आणि आता निघलो आहे घरी. रोजच काही ना काही पार्सल असत मम्मीच. मामूस काय होता तो आला पॅनपास करायला. अरे थंडी जरी वजत मामूस गाडी वाळू नाही गाती तू गाडी जांभूळ पडला ठेवली कारण दोघा हेल्मेट घालायचा. चष्मा मस्त काढली पाहिजे. मस्त गरुडचा आपल्याला सवाद व्हायचा.